गोमातांना कसाईच्या तावडीतून वाचवण्यात पोलिसांना गोमाता सेवकांना यश. खासगी टेम्पो चारचाकी वाहनामध्ये कसाईनं गायी कापण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना गोमातांना कसाईच्या तावडीतून वाचवण्यात पोलिसांना व गोमाता सेवकांना यश आलं आहे. आज सकाळी पहाटे पाथर्डी तालुक्यातील पारेवाडी शिवारात पहाटे 4 वाजल्यापासून 30 ते 40 गोमाता सेवक व गोरक्षकांनी पाठलाग करून 7 भारतीय गोमातांना कसाईच्या तावडीतून वाचविण्यात यश आलंय. नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यातून चांदा येथून या सर्व 7 गोमाता कतलीच्या उद्देशाने मिरजगावकडे निघालेल्या होत्या. आमचे सर्व गोरक्षक नेवासा तालुका पाथर्डी तालुका आणि पाथर्डी पोलीस स्टेशन खूप चांगल्या पद्धतीने पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तर आमचे सर्व गोरक्षक त्यांनी पहाटे 3 वाजल्यापासून एक फिडिंग लावून हे 7 गोवंश बकरीच्या निमित्ताने कतलीसाठी जात होता आणि आमच्या गोरक्षकांनी तो सोडवलेला आहे आणि सोडून त्याला सुखरूप श्री क्षेत्र मढी रुद्धेश्वर रस्ता करडवाडी तालुका पाथर्डी श्रीकृष्ण गोशाळेमध्ये सुखरूप आणून सोडलेला आहे. मी सर्व गोरक्षकांचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या गोशाळेमध्ये या सर्व गायी आता 2 दिवसापासून उपाशी आहेत. त्यांना आता चारा पाण्याची व्यवस्था होणार आहे, त्यांचं मेडिकल होणार आहे, डॉक्टर येऊन त्यांना आता इंजेक्शन देतील आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं संगोपन. पहिल्या देखील 250 गायी आपल्या आहेत आणि सुंदर पद्धतीने यांचं संगोपन केलं जाईल असं मी या ठिकाणी शब्द देतो आणि रामकृष्ण हरी सर्वांना मी प्रणाम करतो. जय गोमाता. कसाई शकील बशीर शेख, नाशीर हमीद शेख, नासिर शेख यांच्यावर पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय. सर्व गोमातांना पोलिसांनी ताब्यात घेत सुखरूप पाथर्डी तालुक्यातील करडवाडी येथे श्रीकृष्ण गोशाळा येथे सोडण्यात आला आहेत. सर्व गोरक्षकांना व पोलिसांचा गोशाळांच्या वतीने सन्मान करण्यात आला. नानासाहेब पालवे, सोमनाथ बंग, आशुतोष शर्मा, भैया नागरे, प्रशांत राठोड, सौरभ एडके, पांडुरंग शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल आयजनाथ बडवे, रवी गायकवाड, गणेश बुधवंत तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोमाता सेवक यावेळी उपस्थित होते. अजिंक्यनगरी प्रतिनिधी अमोल म्हस्के, पाथर्डी.